नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मला गणेश शिंदे मोहोलदादा यांच्या संदर्भात काही बोलायचं आहे म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्या फॅमिलीमध्ये म्हणजे त्यांच्या बहिणीमध्ये आणि त्यांच्यामध्ये जो काही वाद चालू होता त्या संदर्भात त्यांनी परत एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की ज्यामध्ये ते विचारत आहेत की ताईला असं काय झालेलं आहे की ती रुचलेली आहे आमच्यावरती आणि व्हिडिओमध्ये असं बोललेली आहे की कुणी कुणाचं नसतं आणि पैसे आले की सगळे बदलतात वगैरे भरपूर काही ती बोलली होती पाई तर त्यानंतर पाय एकत्र येऊन बहीण भावंडांनी पण म्हणजे एकत्र बोललेले आहेत किंवा गणितदा पण व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की तुला नेमकं काय झालेलं आहे सांग आणि मग काय होतं की पब्लिकचा गैरसमज होतो नेमकं क्लिअर कर आणि ती सांगते दिवा तुला दिवाळीला बोलवलं नाही म्हणून रागाला का वगैरे भरपूर काही ती म्हणजे तो आपल्या भा बहिणीला विचारत आहे तर बहीण सांगत आहे की नाही त्याच्या संदर्भात काहीच नाही आणि त्यानंतर गणेशदादा असं बोलतात की तिच्यावरती जे काही संकट असेल किंवा घरातले प्रॉब्लेम असतील कोणतंही दुःख असं काही असू दे तसं ते सगळं दूर होऊ दे वगैरे भरपूर काही ते बोलत आहेत मला एक सांगायचं आहे तर तिच्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते भ त्या भावाला नक्कीच माहिती असतील भांडण यांचं काहीच नाही दिवाळीला बोलवलं ते हे काहीच नाही ती काही सांगतही नाही त्या संदर्भात काहीच नाही आणि मग हे सगळं भांडण किंवा हे सगळं नाटक कशासाठी मग लोक पब्लिक बोलते ना हे सगळं स्टंटबाजी आहे किंवा व्ह्यू सबस्क्रायबरसाठी आहे तर ते नक्कीच कुठेतरी त्यासाठी असेल आणि असावं कारण की आदल्या दिवशी ते व्हिडिओ टाकतात की बहीण असं बोलली असं तसं बोलली तिने व्हिडिओमध्ये असं का बोलली मी एवढं केलं तेवढं केलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच व्हिडिओ अपलोड करतात की तिच्या घरी जाऊन तिला घेऊन येतात तिच्याशी चांगलं बोलतात तिच्यासोबत व्हिडिओ अपलोड करतात म्हणजे हे असं कसं एका दिवसामध्ये या लोकांचे विचार कसे बदलतात मागे पण एकदा योगिताच्या भावाचा आणि तिचा वाद झाला आदल्या दिवशी व्हिडिओ टाकतात दुसऱ्या दिवशी लगेच एकमेकांना माफी मागण्याचा व्हिडिओ टाकतात त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी लगेच म्हणजे दोन तीन दिवसांनी लगेच ते मुंबईला जाऊन भेटतात म्हणजे हे असं कसं होतं ना हे जे सेलिब्रिटी आहेत किंवा मोठाले युट्यूबर आहेत त्यांच्यामध्ये भांडण होतं म्हणजे हे एवढे भांडतात एवढे भांडतात की सोशल मीडियावरती खूप काही दाखवतात आणि दुसऱ्या दिवशी लगेच ह्यांच्यामध्ये गोडी निर्माण होते किंवा हे एकत्र येतात म्हणजे असं कसं बरं शक्य होतं हे सगळं म्हणजे हा मोठा प्रश्न पडत आहे म्हणजे हे याचा अर्थ असा, असा की हे सगळे लोक स्टंटबाजी करत असतात नाटक करत असतात कारण की कुठल्याच कुटुंबामध्ये किंवा फॅमिलीमध्ये कुठल्या नातेवाईकमध्ये असं कधीच होऊ शकत नाही की आज भांडत आहेत आणि उद्या लगेच म्हणजे नवराबाईकमध्ये होऊ शकतं परंतु असं एवढं मोठं जर भांडण किंवा प्रकरण असेल तर आज भांडणाचा व्हिडिओ दाखवतात आणि उद्या लगेच प्रेमाने एकत्र आल्याचा व्हिडिओ दाखवतात असं कसं पॉसिबल हे नाहीच ना पण हे कुठेतरी लगेच कळतं पब्लिकला पब्लिकला एवढं काही वेळ नाही त्यामुळं त्यांना ते जे आहे मोहोल फॅमिली यांना एक सांगणं आहे विनंती आहे की दादा तुमचे कॉमेडी व्हिडिओ खूप छान असतात तर तुम्ही त्याच पद्धतीने व्हिडिओ बनवत जा डेली ब्लॉग बनवत जा तुम्ही जर असं काही केलं तर लोकांचा तुमच्यावरती विश्वास उडवतो आणि मागेच एकदा तुम्ही जे योगिताचं जे काही भावाचं आणि बहीणचे दोघांचं जे जा काही झालं होतं बहीण भावंडाचं तर संदर्भातच तुम्ही त्यावेळेसच लोकांचा तुमच्यावरती तुमच्यावर जो विश्वास होता बऱ्याच लोकांनी तुम्हाला ट्रोल केलं किंवा त्या लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडाला हो होता आणि तुम्ही असं वारंवार जर अशी ट स्टंटबाजी करत राहिलात तर कुठे ना तुमच्या त्या चॅनलवरती त्याचा प्रभाव पडू शकतो त्यामुळं प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे काही असू द्या घरातले प्रॉब्लेम तुम्ही घरातच सॉल्व करा ना कशाला मांडताय परत सांगताय की गैरसमज करून घेऊ नका वगैरे आणि आदल्या मग तुम्ही कशाला सांगताय लोकं कशाला गैरसमज करून घेतील नाही ना मग तुम्ही नका सांगू लोकांना या गोष्टी बहीण भावामध्ये किरकोळ गोष्टी होत राहतात परंतु तुम्ही खोळ खूप मोठा इशू करतात आणि लोकांनी कमेंट्स केल्या की मग तुम्हाला त्या गोष्टीचा राग येतो तर कुठेतरी हे चुकीचं आहे जरी बहिणीचं घरामध्ये काही प्रॉब्लेम असेल नवरा बायकोमध्ये असेल तुमच्या बहीण भावंडामध्ये असेल काहीही असेल तर प्लीज तुम्ही आपसात बसून ते सॉर्ट आऊट करून घ्यावेत एवढी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे कसं आहे ना हे पब्लिक आहे शेवटी प्र स दहाचे दहा तोंड असतात प्रत्येकजण काही ना काहीतरी बोलणारच आणि तुम्हाला राग येणार त्यामुळं कसं काय आहे आहे ना ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आपसात मिटवून घ्या आणि जे काही घरातलं मॅटर आहे घरातले जे पर्सनल मॅटर आहेत ते सोशल मीडियावरती मांडत जाऊ नका प्लीज कारण की लोकं बोलले की त्रास तुम्हालाच होणार म्हणून तुम्हाला एवढी एक रिक्वेस्ट आहे पहा बाकी तुम्हाला मन दु तुमचं मन दुखवण्याचा माझा कुठलाच हेतू नाही आहे आणि तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद